गोष्ट आहे एका मजदुराची। छगन शेट लालचंदच्या शेतामध्ये काम करत होता। शेट लालचंदचं शेत या गावामध्ये सगळ्यात जास्त होतं आणि तिथे खूप मजदूर काम करत होते। दिवसाच्या शेवटी शेट लालचंद आपल्या मजदुरांना त्यांचा मेहनताना देत होते। तसं तर शेट लालचंद खूप चांगल्या मनाचे होते, परंतु त्यांनी मजदुरांवर नजर ठेवण्यासाठी काळ्याला ठेवलं होतं। अगं कमला, केव्हापासून बघतोयस की तू तिथेच बसून आहेस? इतका आराम करशील तर तुला मजुरी नाही मिळणार। अरे भावा, माझी तब्येत खराब आहे। ते काही मला माहित नाही, कामावर आलीयस तर काम कर। काळ्या नेहमीच मजदुरांना बरं वाईट म्हणायचा। एके दिवशीची गोष्ट आहे, छगन एका विळ्याने शेत कापत होता आणि त्याची नजर हटली आणि त्याला तो विळा लागला। काही मजदूर त्याच्या जवळ धावले, एका बाईने त्याची मलमपट्टी केली आणि मग सगळे मजदूर काम करायला लागले। काही वेळाने तिकडे काळ्या आला। अरे छगन, असा का बसलायस तू? सेठजी काम करता करता त्याच्या हाताला जखम झाली आहे। कामावर तर काही लक्ष नसतं तुझं, मजुरी मात्र पूर्ण पाहिजे असते। आता यांच्या औषध पाण्याचाही खर्च करा। एक दिवस तुम्ही या सेठला पूर्णपणे कंगाल करून राहाल। काळ्याचे बरे वाईट ऐकून छगनला खूप राग आला। तो काहीच न बोलता घरी निघून आला। घरी आल्यावर त्याने आपल्या बायकोला सगळी कहाणी सांगितली। बिचारी मार बघून रडायला लागली। अगं तू वेडीस का? तू का रडतीयस? काही दिवसात ही जखम भरून निघेल। हा मार तर ठीक होऊन जाईल, पण त्याचं काय? जो काळ्या तुम्हाला नेहमी वाईट बोलत असतो त्याचं काय? तो तर त्याचा स्वभावच आहे। मी काय बोलते आहे, मजदूरी करायचं सोडून नाही का देऊ शकत? मजदूरी नाही करणार तर मग मी करू तरी काय? आपण कोंबड्या खरेदी करून अंडी विकू शकतो। आणि या कोंबड्यांसाठी पैसे कुठून येणार? माझं काय, पूर्वजांनी माझ्यासाठी कुठल्याही संपत्ती किंवा खजाना सोडलेला नाहीये। मालाने आपल्या हातातल्या दोन्ही बांगड्या काढल्या आणि कानातली कुंडलं पण। दागिने फक्त शोभा वाढवायला नाही तर गरजेच्या वेळी कामी येण्या सुद्धा आहेत। नाही नाही, मी हे नाही घेऊ शकत। मालाच्या जास्त जिद्दीमुळे छगनने ते दागिने घेतले। छगन आणि माला बाजारात गेले आणि त्यांनी ते दागिने एका सोनाराजवळ गहाण ठेवले, जेने त्यांना 2000 रुपये मिळाले। मग ते एका कोंबडीवाल्याजवळ गेले। दादा, एका कोंबडीची किंमत काय आहे? एका कोंबडीची किंमत तर 100 रुपये आहे, पण तुम्ही एकत्र जर 10 कोंबड्या विकत घेणार असाल तर एक कोंबडा मी मोफत देईन। अरे वा। छगनने व्यापाऱ्याला 1000 रुपये दिले आणि व्यापाऱ्याने एका मोठ्या अशा टोपलीमध्ये 10 कोंबड्या आणि एक कोंबडा ठेवला। छगन आणि माला घरी आले आणि मग त्यांनी बांबूच्या तुकड्यांपासून कोंबडींसाठी एक घर बनवलं। कोंबड्यांना आतमध्ये खेळताना पाहून माला आणि छगन खूप खुश होते। दुसऱ्या दिवशी मालाने सगळ्या कोंबड्यांची अंडी एकत्र केली। छगन त्या अंड्यांना एका व्यापाऱ्याजवळ घेऊन जायचा आणि त्याला त्या 10 अंड्याचे 30 रुपये मिळायचे आणि हे असं रोज चालायचं। एक महिना निघून गेला आणि आज छगन आपल्या महिन्याची मिळकत मोजत होता। एका दिवसाचे 30 रुपये म्हणजे एका महिन्याचे 900 रुपये आणि तुम्हाला मजदुरी मिळायची 500 रुपये। मी विचार करतो की काही पैसे सोनाराला देऊन यावेत। नाही नाही, जे पैसे जास्त आहेत त्यातून आणखीन कोंबडे विकत आणू, जेणेकरून आणखीन जास्त नफा होईल। छगनने मालाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने व्यापाऱ्याकडून 5 कोंबड्या आणखीन आणल्या। आता त्यांना रोज 15 अंडी भेटायची। हे पाहून माला खूपच खुश होती। पुढच्या महिन्यात जेव्हा छगन पुन्हा हिशोबाला बसला तेव्हा एका दिवसाचे 45 रुपये म्हणजे एका महिन्याचे 1350 रुपये। अरे बाप रे। आता छगनला गणित समजायला लागलं। पुढच्या 3 महिन्यापर्यंत छगन 10-10 कोंबड्या खरेदी करायला लागला। आता पूर्ण मिळून छगनकडे 50 कोंबड्या होत्या। आता रोज त्याला 150 रुपये मिळायला लागले। हे पाहून तो खूप खुश होता। ह्यावेळेस जेव्हा त्याने हिशोब केला, पूर्ण महिन्यात आपण 4500 रुपये कमवलेत। बघितलं मी म्हणत होते ना। हा हा, चला आता माझ्या हातात बांगड्या परत येतील।
दोघे सोनाराकडे गेले. 2000 व्याजासकट 2250 रुपये होतात, हे घ्या. छगनने पैसे दिले आणि दागिने पुन्हा घेतले. तिकडे छगनला एक नथनी दिसली. ती नथ केवढ्याला आहे? जास्त नाही, फक्त 450 रुपयांची. ती सुद्धा देऊन टाका. मालाने नवीन नथनी घातली. आज ती खूप खुश होती. ह्यानंतर छगनने आपला अंड्याचा व्यापार चालू ठेवला आणि एका वर्षाभरातच त्याची मिळकत 30,000 रुपये झाली. आता त्याचा स्वतःचा पोल्ट्री फार्म होता आणि काम करायला नोकर चाकर देखील होते. आणि आता त्यांची छोटीशी झोपडी एक मोठा बंगला झाला होता. आता छगन आणि माला आपल्या आयुष्यामध्ये खूप खुश होते. फक्त एका वर्षापूर्वी छगन एक मजदूर होता आणि आता तो एक पोल्ट्री फार्मचा मालक आहे. जर मालाने जिद्द नसती केली तर छगन आज मजदूरच असता. ह्यासाठीच मुलांनो, सफलतेसाठी फक्त एक मोक्याची गरज आहे. जसा छगनला भेटला आणि तो एका वर्षातच सफल झाला. रायपूर नावाच्या गावात मोहन आणि सोनू नावाचे दोन भाऊ राहायचे. मोहनचं लग्न झालेलं असतं, सोनू अजून अविवाहित असतो. सोनू, माझ्या मावशीची मुलगी लग्नाच्या वयाची झालेली आहे आणि ती खूप सुंदर मुलगी आहे. तुझ्याशी तिचं लग्न लावूया का? अरे वहिनी, तुम्ही तर नेहमी माझ्या लग्नाबद्दलच बोलत असता. होईल की माझं लग्न? एवढी घाई काय आहे? वय निघून जाईल मग आम्हाला सांगायचं नाहीस. माझ्या स्मार्ट भावाला स्मार्ट वहिनी हवीये. चल सोनू, शेतावर जायची वेळ झालीये. मोहन आणि सोनू द्राक्षांची शेती करत असत. खूप मेहनतीने दोघ शेतीचे काम करत असत. शेतात पाणी देत आणि मग पेरणी करत असत. 3 ते 4 महिने अशी मेहनत केल्यावर द्राक्षांचे उत्पन्न येत असे. मोहनची पत्नी शेतावर जेवण घेऊन येते. वहिनी, शेतात राबल्यानंतर तुमच्या हातचं जेवण जेवण म्हणजे खूपच मजा येते. माझ्या चुलत बहिणीची नणन विवाह योग्य झाली आहे, तिच्याशी लग्न करतोस तर बोल. असं वाटतंय की तुम्ही माझं लग्न केल्याशिवाय ऐकणारच नाही. पण तुम्हाला मुलगी शोधायची गरज नाही. मी मुलगी शोधली आहे, चांगली शिकलेली आहे. सोनू आपल्या पसंतीच्या मुलीशी लग्न करतो. एक दिवस मोहन द्राक्षाच्या घोसांना एकत्र करून बाजारात विकण्यासाठी घेऊन जातो आणि विकून पैसे घरी घेऊन येतो. अरे सोनू, आपल्या द्राक्षांना चांगलाच भाव मिळालाय. पूर्ण 80,000 रुपये आले. हे घे 40,000 रुपये. सोनू पैसे घेऊन आपल्या पत्नीकडे देतो. घे नीरज पैसे, तिजोरीत ठेवून दे. किती पैसे दिले तुमच्या भावाने, पहिले मोजून तर घ्या. एक कसल्या गोष्टी करतेस नीरज, 40,000 आहेत, दादाने दिले आहेत, मग मोजायची काय गरज आहे? जरुरी आहे, तुम्ही नसाल मोजत तर मी मोजते. आणि 40,000 रुपये का दिले आहेत? तुम्हाला त्यांच्या सोबत बाजारात जायला हवे होते. 1,00,000 खाली द्राक्षांची विक्री नसेल झाली. 60,000 त्यांनी ठेवले असतील आणि 40,000 तुम्हाला दिले असतील. असं काही नाहीये नीरज, दादा खूप चांगला आहे. इमानदार नाही आहेत तर तुमच्या साधेपणाचा फायदा उचलतात. सोनूची पत्नी मोहनच्या विरुद्ध त्याला भडकवते. सोनू आपल्या पत्नीच्या बोलण्यात येऊन रागात मोहनकडे येतो. दादा, मला हिशोब पाहिजे आणि आजपासून अर्धशेत तुमचं, अर्धशेत माझं. दोघे वेगवेगळी शेती करू आणि वेगवेगळे राहूया. पुढच्या वर्षी मोहन आपली शेती वेगळी करतो तर सोनू पण वेगळी करतो. मोहन बैलांच्या मदतीने पेरणी करतो तर सोनू ट्रॅक्टरने. मोहन विहिरीतून पाणी काढून शेती करतो तर सोनू पंपाने पाणी देतो. मोहन नैसर्गिक खत वापरतो तर सोनू कृत्रिम खत वापरतो. आणि आपल्या शेतात भरपूर कीटकनाशकांची फवारणी करतो. मोहनच्या शेतात भरपूर पीक येतं. मोहनची द्राक्ष मोठी आणि गोड असतात तर सोनूच्या शेतात लहान आणि आंबट द्राक्ष. सोनू रात्री आपल्या पत्नीला सांगतो, मोहन दादाच्या शेतातली द्राक्ष किती छान झाली आहेत आणि आपल्या शेतातली द्राक्ष एकदम खारट आणि आंबट.
आपण मोहन दादापासून वेगळे होऊन आपलंच नुकसान करून घेतलं. ती सोनूचे बोलणे ऐकून रागावते. रात्री जेव्हा सगळे झोपी जातात तेव्हा ती रॉकेल घेऊन मोहनच्या शेतात जाते आणि सर्व शेत जाळून नष्ट करते. दुसऱ्या दिवशी मोहन जेव्हा शेतात पोहोचतो तेव्हा पाहून खूप रडतो, पण तरीही तो सोनू आणि सोनूच्या पत्नीवर संशय घेत नाही. हे काम सोनू आणि त्याच्या पत्नीचे तर नाही? नाही, सोनूचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तो असं कधीच करणार नाही आणि कोणाला करायला देईल. मोहन रडत रडत सिद्ध बाबांकडे येतो. ये मोहन, खूप दिवसांनी आलास आणि रडतोयस का? बाबा, माझी पूर्ण शेती कोणीतरी जाळून टाकली. कळत नाहीये आता मी माझ्या परिवाराला कसं खाऊ घालू. चिंता करू नकोस बाळा, ज्याने आपल्याला जन्माला घातलंय तोच आपलं पालनपोषण सुद्धा करतो. तू अगदी निश्चिंत राहा आणि घरी जा. मोहन आपल्या घरी परततो. बघतो तर काय, द्राक्षाचे वेल त्याच्या घरावर लटकत असते. द्राक्षाची वेल कुठून येते? मोहन त्या वेलीला पकडून खाली खेचतो. जसं जसं तो खेचतो तशी तशी ती वेल वाढतच जाते, संपतच नाही. अगं ऐकलंस का, पटकन बाहेर ये. हे बघ, द्राक्षाची वेल. मोहन आणि त्याची पत्नी त्या वेलीवरून द्राक्ष तोडून एका गोणीत भरतात. तुम्ही ही द्राक्ष बाजारात जाऊन विकून या, तोपर्यंत मी अजून द्राक्ष तोडते. जादूच्या द्राक्षांच्या वेलीची द्राक्ष विकून मोहनला खूप फायदा होतो. तो त्याच्या पत्नीसाठी साडी आणि खूप साऱ्या खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जातो. तिथे सोनू देखील बाजारात द्राक्ष विकायला नेतो, पण त्याची कडू आणि आंबट द्राक्ष कोणी घेत नाही. निराश होऊन सोनू सगळी द्राक्ष फेकून निघून जातो आणि घरी येऊन रडायला लागतो. संध्याकाळी जेव्हा मोहन आणि त्याची पत्नी जेवत असतात तेव्हा सोनू त्यांच्या पत्नी सोबत त्यांच्या घरी येतो. मला क्षमा करा दादा, मीच तुमचं शेत जाळलं होतं. आम्हाला माफ करा दादा, आमच्या घरी खायला काहीच नाहीये. काही हरकत नाही सोनू, कधी कधी लहानांकडून चुका होतात. मोठ्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी लहानांना माफ करावं. आम्ही दोघांना माफ करतो. आजपासून आपण सगळे एकत्र राहूया.